घोटाळा करूनच मुख्यमंत्री झालेत आणि ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. टिल्ली टिल्ली लोक पण काही पण बोलायला लागलेली आहेत. काय बोलतोय काय नाही त्या मीडियाला तर त्यांचा प्रत्येक शब्द दाखवता पण येत. उद्धव ठाकरे साहेब, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, अशोकराव चव्हाण, सुभाषराव देसाई, आदित्य ठाकरे, स्टेजवर उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे सर्व नेतेगण, आजच्या वज्रमूठ सभेच्या निमित्तानं मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांनो, महाराष्ट्राची हित जपण्याची धमक, महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमानाचं रक्षण करण्याची ताकद आणि महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आव्हानांना भिडण्याची जिद्द बाळगणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीच्या वज्रमुख सभेच्यासाठी एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथं जमलात, आपला उत्साह इथं सगळ्यांना पाहायला मिळतोय. मी आपल्या सर्वांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिनाच्या तसंच आज कामगार दिन, कामगार दिनाच्या देखील मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ही महाविकास आघाडीची वज्रमुठीची सभा पहिली आपण छत्रपती संभाजीनगरला घेतली, दुसरी उपराजधानी नागपूरला घेतली आणि तिसरी आज मुंबईमध्ये होती. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत होत असलेल्या, मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ही आपल्याला काही सहजासहजी मिळाली नाही. खूप लोकांनी त्याच्यामध्ये स्वतः शहीद झाले, बलिदान दिलं आणि त्याच्यातून आपण ही मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960 स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि आपल्या मुंबईचा मान सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका ह्याच्यामध्ये बजावली. शिवसेनेमुळे मुंबई टिकली, मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला, मराठी माणूस एकजूट करून राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मित्रांनो, हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं. का त्या ठिकाणी काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं, अशा पद्धतीचं राजकारण करून उद्याच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे योग्य पद्धतीनं राहणार आहे का? कायदा काय राहणार आहे? घटना काय राहणार आहे? ह्याचाही विचार तुम्ही मी सगळ्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, आपल्या इथं हे सरकार आल्यापासून माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं, कोणत्याही निवडणुका विधान परिषदेची असेल, विधानसभेच्या असतील, पोटनिवडणुका, आत्ता काल झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील, बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीनं चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. जनता आपल्याबरोबर आहे हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आपण एकजूट राहून ह्या सगळ्याशी मुकाबला करण्याची गरज आहे. माझी आपल्याला विनंती आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सोनिया गांधींनी, पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं होतं, अडचणी अनेक होत्या, करोनाचं संकट होतं, परंतु त्याच्यावर मात करून आम्ही सगळ्यांनी हे महाविकास आघाडीचं सरकार चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम केलं. आर्थिक शिस्त कुठेही आम्ही मोडली नाही. मित्रांनो, कालच माझ्या वाचण्यात आलं 31 मार्चची 1,08,000 कोटीची बिलं या सरकारने द्यायचं थांबवलेलं आहे. आज चेक त्या ठिकाणी वटले जात नाहीये.
कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगितलं की थोडस थांबा, कशामुळे हे घडलं, कोण याला जबाबदार आहे? आम्ही सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, तुम्ही त्याला जबाबदार नाही आहे? आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतोय, ज्याचा उल्लेख अशोकरावांनी केला. माझा शेतकरी तिथं अडचणीत आहे, त्याच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, फळबागा, त्याची उन्हाळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. परंतु त्यांना मदत करण्याची भूमिका हे आत्ताच्या राज्यकर्त्यांची नाहीये. शिंदे फडणवीस काय करतात, त्यांचं काम नाही का? परंतु त्यांना बाकीच्या कामामध्ये जास्त रस आहे. कायदा सुव्यवस्थेचा काय बोजवारा उडालेला आहे? काल का परवाच मुंबईमध्ये काय घडलं? बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोयता गँग, कुठली कोयता गँग, कस काय त्यांच्यामध्ये मस्तवालपणा आलेला आहे, याला जबाबदार कोण? सरकारचं काम नाही? पोलीस यंत्रणेला आदेश देता येत नाही? सर्वसामान्यांनी कुणाला संरक्षण मागायचंय याबद्दल देखील हे सरकार काही बोलायला तयार नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, एवढ्यावरच नाही तर अजूनही 1 ते 5 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. जरी मुंबईतली सभा असली तरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा हा तुमच्या माझ्या काळ्याईची सेवा करतोय, त्याला आधार देण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार आहे, हे पण आपल्याला नाकारता येत नाही. मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये 10 महिने झाले, सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाही, भीती कशाची वाटते? का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाहीये? आता तर पावसाळा पण नाहीये, परंतु निव्वळ यांच्या मनामध्ये भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल ह्याच्याबद्दलचा विश्वास शिंदे फडणवीस सरकारला नाहीये. आज मुंबई सारखं एक महत्वाचं शहर, काही राज्यांच्या पेक्षा ह्या शहराचं बजेट जास्त आहे, असं असताना देखील इथं कारभार राज्याच्या प्रमुखांच्या अंडर चाललेला आहे. तुम्ही लोकांना तिथं निवडून द्यायची संधी का देत नाही? तुम्ही स्वतः आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर बसलेला आहे, बाकीचे मंत्री झालेले, इतर लोकांना वाटत नाही की आपण महापौर व्हावं, उपमहापौर व्हावं, स्टँडिंग कमिटी चेअरमन, नगराध्यक्ष व्हावं? परंतु तिथंही कटाक्षाने दुर्लक्ष करण्याचं काम ह्या लोकांचं चाललेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम करायचं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, सारखं जाहिरातबाजी करताय. बेस्टच्या बसेसला काय चिटकवलं त्यांचं त्यांनाच माहिती, त्यांचे फोटो कुणी बघत नाहीत, परंतु बळजबरीनं बघावं लागतंय, कारण लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगाफटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे, गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने अशा पद्धतीनं गद्दारी कधी सहन केली नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसा नाहीये, महापुरुषांचे आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. परंतु आज ह्या महापुरुषांच्या आदर्श असणारा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीचा कारभार चाललेला आपण सगळेजण बघतोय. प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम नाहीये, त्यांच्याकरता फक्त सांगतायत 75,000 जागा भरल्या जातील. अरे कधी जागा भरल्या जातील? कुणाकरता थांबलेला आहे? का त्या मुलांची तुम्ही सहनशीलतेचा अंत बघताय? याबद्दल देखील हे सरकार बोलायला तयार नाहीये, महागाई कमी करायला तयार नाहीये. नुसतं सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार अशा पद्धतीचा बोबाटा करण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मधल्या काळामध्ये तुमच्याही बघण्यामध्ये आलं असेल, सर्वोच्च न्यायालयाने ह्या सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या कोणत्या सरकारला नपुसक म्हटलं सरकार, ह्याची पण ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटत नाही. आम्ही म्हटलेलो नाहीये, राज्यात मध्ये प्रक्षोभक भाषण होत असताना, दंगली बाजवण्याचा प्रयत्न होत होता असताना, ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाहीये ते नपुसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्राचा कमीपणा नाहीये,
आपण शेवटी सगळेजण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्याला पण अशा गोष्टींना शर्मेने मान खाली जाते, परंतु नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काही वाटत नाही. परवा तर अलीकडच्या 10 महिन्याच्या काळामध्ये इतक्यादा मुख्यमंत्री चुकलेले मी स्वतः पाहिले, तुम्ही बघितलं असेल. मागं असंच म्हणले देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहे का राष्ट्रपती हे पण माहिती नाही आणि मुख्यमंत्री बोलताय. उद्धव ठाकरे साहेब काल का परवाच काही उद्योगपतींच्या समोर भाषण चाललंय, आम्ही मुंबईमध्ये 350 किलोमीटर मेट्रो लाईन टाकली, 350. आता कशाला 350 म्हणतायत कोणाला माहिती. अहो साहेब, तुम्ही राज्याचे 13-14 कोटी जनतेचे प्रमुख आहात, जर जमत नसेल तर नोट काढा, ती नोट वाचा, काही बिघडत नाही. परंतु 350 कोटी कशाला म्हणतात, गणित सोडवणारी मुलं तर तोंडात बोटच घालतील. अशा प्रकारच्या मागे पण MPSC आणि निवडणूक आयोग त्याच्यात पण घोटाळा करून टाकलाय. घोटाळा करूनच मुख्यमंत्री झालेत आणि ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये कुठं काही काही ठिकाणी महाविकास आघाडीचा आपल्याला संपूर्ण आपलं टीम टिकवण्याच्या करता, आपल्या सगळ्यांची एकी टिकवण्याच्या करता थोडंसं 2-3 पावलं पुढं मागं व्हावं लागलं तरी कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दलची मानसिकता ठेवली पाहिजे. त्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल त्या संदर्भात तो महाविकास आघाडीचा उमेदवार करण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे आहे, परंतु आपल्यामध्ये देखील जाणीवपूर्वक काही ना काही बातम्या पसरवल्या जातात. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे, टिल्ली टिल्ली लोक पण काही पण बोलायला लागलेली आहेत. काय बोलतोय काय नाही त्या मीडियाला तर त्यांचा प्रत्येक शब्द दाखवता पण येत नाही. अशा पद्धतीचा कारभार ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी लोकांचा चाललेला आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सांगितलं की बदल्यांचे दर ठरलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं, बदल्यांचे दर ठरलेत. मी विरोधी पक्षाचा नेता आहे, मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल तुमचा काय विरोधी पक्ष म्हणून कामच आहे, तुम्ही टीका करणार. परंतु ज्यांचा तसा अर्थार्थी आमच्याशी पण आणि सत्ताधारी पक्षाशी पण संबंध नाही असे राजू शेट्टी सारखे पण लोक बोलायला लागलेले, जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नव्हतं. अशा प्रकारचा भ्रष्टाचारी कारभार सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. प्रत्येक टेंडर मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सगळ्या गोष्टी मंत्रालयातनं हलताय. हे महाराष्ट्राला आणि त्या त्या महानगरपालिकेला परवडणारं नाही. आणि त्याकरता या वज्रमुठीच्या सभा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत आहेत. आर्थिक पाणी अहवालामध्ये देखील महाराष्ट्राचा नंबर घसरलेला आहे, याहीबद्दल आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे. तुम्ही बघा, आजपर्यंत राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून उद्धव ठाकरेंच्यापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये जाहिरात बाजीवर किती खर्च झाला तो काढा, आणि आताच्या 10 महिन्याच्या काळामध्ये हा जाहिरात बाजीचा पैसा काय ह्यांचा स्वतःचा पैसा, जनतेचा पैसा आहे, टॅक्स रूपाने जमा झालेला पैसा आहे, जनतेच्या पैशाच्या जीवावर ह्यांचा उद्योग कोण चालून घेणार आहे, याबद्दलचा पण विचार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांनी करण्याची गरज आहे. अशा अनेक गोष्टी त्यामध्ये होत आहेत. आणि मित्रांनो, आम्ही म्हणत नाही, मधल्या काळामध्ये 150 बैठका घेणारा नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळाला, मी म्हणलो नाही,
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या करता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी 150 पेक्षा जास्त बैठका घेतल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या करता यांचे किती दिवस कशा पद्धतीनं पाताळयंत्री कारवाया चालू होत्या हे या निमित्तानं सुरू झालं समोर आलेलं आहे। अरे ही कुठली लोकशाही, अशा पद्धतीनं तुम्ही जर सरकार पाडायला लागला तर उद्याच्याला एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये लोकशाही जिवंत कशी राहणार ह्या गोष्टीचा पण विचार आपण केला पाहिजे। मित्रांनो, सत्ता येते सत्ता जात असते, सत्ता करता आम्ही हपापलेलो नाहीये, लाल दिवा घेऊन आम्ही जलवायला आलेलो नाहीये, पण जनतेचा विश्वासाला पण कुठं तडा जाऊन देता कामा नये अशा पद्धतीचं काम हे सर्वांनी मिळून केलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये न विचारताच बातम्या कुणी ना काही काही ना काही देत असतं आणि त्याच्यामुळं कारण नसताना कार्यकर्ते सर्वसामान्य जनता संभ्रमावस्थेमध्ये राहते, त्या गोष्टीवर देखील विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही। अशा प्रकारची विनंती या वज्रमुख मेळाव्याच्या निमित्तानं सभेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांना करतो। मित्रांनो, काल एक पर्यटन विभागाने जाहिरात दिली, देखो आपला महाराष्ट्र। अरे या सरकारला मराठी भाषेचं पण काही अडचण निर्माण झाली का? देखो काही मराठी भाषेत देखो म्हणतात, पहा हा महाराष्ट्र म्हणा ना, पहा आपला महाराष्ट्र। ही देखो कुठला काढला, कुठल्या राज्यात ना आला देखो? आता ह्यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे। हा संकल्प घेऊन उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाल्यानंतर आपल्याला आपल्या आपल्या भागामध्ये जायचं आहे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये दुरावा निर्माण होऊन देऊ नका। जाती जातीमध्ये, पंथापंथामध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होऊन देऊ नका। जाणीवपूर्वक जातीमध्ये, पंथामध्ये, धर्मामध्ये एक अंतर पाडण्याचं काम, त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भासता येईल का काय, अशा प्रकारचा प्रयत्न आत्ताचं शिंदे फडणवीस सरकार करतंय। त्याला कुठल्याही परिस्थितीत आपण बळी पडता कामा नये अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मानाचा नमस्कार करतो, मुजरा करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अजित दादा। यानंतर मी विनंती करतो।